नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप एग्जाम स्टँडर्ड 5 च्या ऑनलाइन क्लास मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत, विषय आहे मराठी आणि ज्यामध्ये आपला उपघटक क्रमांक 2 जो आहे तो कविता व कवितेवर आधारित प्रश्न आज आपण शिकणार आहोत। तर कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न सोडवताना आपल्याला काही गोष्टी या ध्यानात ठेवाव्या लागणार आहेत। त्या कोणत्या कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसे की कविता आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे, बरोबर आहे। म्हणजेच कवितेमधील वर्णन कोणत्या वेळेचे आहे, ठिकाणाचे आहे, कोणाचे आहे इत्यादी गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागणार आहेत। त्यासाठी कविता ही काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला इथे सांगावंसं वाटतं की जेही कवितेमध्ये जे काही अलंकारिक शब्द आलेले आहेत तर ते शब्द तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा, त्यांचा समानार्थी शब्द शोधण्याचा प्रयत्न करा। पुढचा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी कवितेतील शब्द जोड्या, जसे की मी आताच सांगितलं, जोड्या नामांचे समान किंवा विरुद्ध अर्थाचे शब्द यांबद्दल देखील माहिती असली पाहिजे। मी आताच तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, जसे की शब्दांच्या जोड्या नामांचे समान किंवा विरुद्ध अर्थाची जे काही शब्द आहेत यांची माहिती तुम्हाला असली पाहिजे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं वाचन वाढवायचं आहे। विचारलेला प्रश्न हा कवितेशीच संबंधित असतो, त्यामुळे त्या दृष्टीने कवितेचे नीट वाचन करा। म्हणजेच आपल्याला जो काही प्रश्न इथे विचारलेला असणार आहे तो कवितेशी संबंधित असणार आहे, त्यामुळे तुम्हाला कविता जी आहे ती नीट वाचायची आहे। आणि प्रश्नाचे उत्तर शोधताना तुम्हाला सर्व पर्याय हे पडताळून बघायचे आहेत, बरोबर आहे। त्यामुळे घाई न करता योग्य उत्तराची खात्री झाल्यावरच तुम्हाला त्या क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे, जसं की OMR शीट आहे ती। कवितेच्या ओळीच्या क्रमानुसारच प्रश्न विचारले जातील असं नाहीये, म्हणजे जसा क्रम असेल त्यानुसारच तुम्हाला प्रश्न विचारतील असं काही नाहीये। तुम्हाला केव्हाही कुठल्याही मधला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर आता ह्या टॉपिक मध्ये आपल्याला कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न बघायचे आहेत। इथे मी तुम्हाला एक नमुना कविता दाखवते आहे, जसं की खालील कविता वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। आणि कविता आहे, सुंदर माझे गाव नदीच्या किनारी वसलेले, डोंगराच्या कुशीत लपलेले, हिरव्या शेतांनी सजलेले। म्हणजे काय, माझं गाव जे आहे ते अतिशय सुंदर आहे। म्हणजे कवी आपल्याला सांगत आहे की कवी म्हणजे कोण, रायटर, जे ज्यांनी कोणी ही कविता लिहिलेली असेल त्यांनी स्वतःच्या गावाचं इथे वर्णन केलेलं आहे। तर ते काय आहेत की सुंदर माझे गाव, माझे गाव हे खूप सुंदर आहे आणि ते नदीच्या किनारी वसलेलं आहे। म्हणजे काय, तर माझं गाव हे एका नदीच्या किनारी आहे, म्हणजे आहे तिथे लोक राहतात नदीच्या किनारी। डोंगराच्या कुशीत लपलेले आहे, म्हणजेच काय, तर त्या गावाच्या चारही बाजूंनी डोंगर आहे आणि मधोमध ते गाव आहे, म्हणून कवीने म्हणजे रायटरने अशी उपमा दिलेली आहे, असं इमॅजिन केलेलं आहे की ते डोंगरांच्या कुशीत लपलेलं आहे आणि ते गाव जे आहे ते हिरव्या शेतांनी सजलेलं आहे, म्हणजे सगळीकडे हिरवळ आहे आणि सगळी हिरव्या शेती आहे तिथे। स्वच्छतेने नटलेले बैलांची जोडी रुबाबदार, पाठीवर त्यांच्या झुली शानदार। तर इथे कवितेत म्हटलेलं जे गाव आहे ते कसं आहे, तर स्वच्छतेने नटलेलं आहे, म्हणजे खूप अतिशय स्वच्छ सुंदर असं ते गाव आहे। तिथल्या ज्या बैलांच्या जोड्या आहेत त्या अतिशय रुबाबदार आहेत, त्यांच्या पाठीवर झुली आहे छानदार। झुली म्हणजे काय, तर जेव्हा बैल जे असतात तेव्हा बैल पोळ्याला जेव्हा बैल सजवले जातात तर त्यावेळेला त्यांच्या पाठीवर एक शानदार रेशमी वस्त्र टाकतात, त्याला झुली असे म्हणतात, ओके। आंबा फणसाची झाडे फार, सुपारी काजूंना आली बहार, अजूनही आहे खूप काही छान, माझ्या गावाची वेगळीच शान। म्हणजे काय, तर माझ्या गावामध्ये आंबा फणसाची झाडं तर भरपूर आहेत, शिवाय सुपारी आणि काजूंनाही आता बहर आलेला आहे, त्यांनाही आता फळं येण्याच्या त्या मार्गावर आहेत। म्हणजेच काय, अजूनही खूप काही माझ्या गावामध्ये आहे, कारण माझ्या गावाची ही शानच वेगळी आहे। तर अशी ही कविता आहे, तर जिथे कवीने म्हणजे कोण, रायटरने त्यांच्या गावाचं वर्णन आपल्याला इथे सांगितलेलं आहे। आणि आता ह्या कवितेवर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, जसं की पहिला प्रश्न आहे, कवितेतील गावाचे वर्णन कोणत्या ठिकाणाचे आहे, कोकण, नागपूर, पुणे की महाबळेश्वर। तर आता हे आपण कसं ओळखायचं आहे, जसं की आपल्याला कवितेमध्ये म्हटलेलं आहे की आंबा फणसाची झाडे, सुपारी काजू ही झाडे जी आहेत ही मोस्टली कुठे बघितली जातात, तर ती
अगदी कोकणामध्ये असतात, त्यामुळे या गावाचं वर्णन हे कुठल्या ठिकाणाचं असेल तर ते पर्याय क्रमांक एक जो आहे तो कोकण बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? खेडे, देखणे, सागर आणि सरिता. आता इथे कोणता आलेलं नाही आपण बघू शकता. जसं की खेडे, खेडे म्हणजे काय तर गाव, खेडे गाव आपण म्हणतो नाही का, तर म्हणजेच याला समानार्थी शब्द आलेला आहे. देखणे, देखणे म्हणजे काय तर सुंदर, आपण म्हणतो खूप देखणं रूप आहे, सुंदर रूप आहे, त्यामुळे देखणेला समानार्थी शब्द कवितेत आहे. सुंदर इथे पहिल्याच ओळीमध्ये तुम्ही बघू शकता. सागर, सागर म्हणजे काय समुद्र, तर समुद्र हा आपल्याला जो समुद्रासाठी जो काही शब्द आहे तो आपल्याला इथे आलेला नाही आहे. पण जो चौथा पर्याय क्रमांक आहे सरिता, सरिता म्हणजे काय तर नदीचा समानार्थी शब्द आहे सरिता. म्हणजेच आपल्याला खेडे, देखणे आणि सरिता या तीन शब्दांसाठी समानार्थी शब्द या कवितेमध्ये आलेले आहे, परंतु सागर या शब्दासाठी समानार्थी शब्द नाही आहे. कारण आपल्याला या कवितेमध्ये समुद्राबद्दल कुठल्याही प्रकारचं वर्णन इथे दिसत नाही आहे, त्यामुळे सागर या शब्दासाठी समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील आशयावरून गावाच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? गाव सुंदर आहे, गाव नदी किनारी आहे, गावात दुष्काळ आहे की गाव स्वच्छ आहे. आता जेव्हा आपण ही कविता वाचली तेव्हा आपण वाचलं पहिल्या ओळीतच की माझं गाव हे सुंदर आहे, बरोबर आहे, ते नदी किनारी पण वसलेलं आहे, तेही दुसऱ्या ओळीत वाचलेलं आहे. त्याचप्रमाणे पाचव्या ओळीत ते गाव स्वच्छ आहे हे पण आपण बघितलं आहे, पण गावात दुष्काळ आहे असं कुठे म्हटलं आहे का? नाही. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो ते विधान चुकीचं आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारची ही जी कविता आहे असे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण अजून एक पुढची कविता बघणार आहोत. ही आहे दुसरी कविता, गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, डोलताना म्हणतं खेळायला चला. आता इथे आपल्याला काय एक निसर्गाबद्दल हे ही कविता आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे की गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं. म्हणजे काय पातं म्हणजे काय, गवताचं जे पान आहे जशी हवा येते त्या दिशेने जेव्हा ते गवताचं पान हालतं तेव्हा ते हालताना जणू आपल्याला काय म्हणत असतं की चला खेळायला चला, माझ्या बरोबर खेळायला चला, असं ते इमॅजिन करून आपल्याला सांगितलेलं आहे. झऱ्यातलं पाणी खळाखळा हसत, हसताना म्हणतं पळायला चला. जसं की झरा आहे म्हणजे जो वॉटरफॉल आहे तिथे, तर त्यातलं जे पाणी जे आहे ते खळाळून वाहतं, म्हणजे त्याचा आवाज जो आहे तो असा खळाखळा येतो. आणि कवितेमध्ये म्हणजे रायटरने त्याला उपमा दिलेली आहे की ते खळाखळा हसतंय, आणि हसता आपल्याला म्हणते की चला पळायला चला. जसं झऱ्यातलं पाणी जे आहे जसं धावतं आहे तसंच ते आपल्यालाही म्हणत आहे की तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर पळायला चला. निळं निळं पाखरू आंब्यावर गातं, गाताना म्हणतं नाचायला चला. जसं की निळं निळं पाखरू म्हणजे त्याला एक उपमा दिली आहे, इमॅजिन केलेलं आहे की निळं एक पाखरू आहे जे आंब्याच्या झाडावर बसून गातं आहे. गातं म्हणजे काय, त्याच्या आवाजामध्ये ते ओरडतं आहे, म्हणूनच कवीने इथे गातं आहे असं म्हटलं आहे. आणि गाताना जणू काही तो ते पाखरू आपल्याला म्हणत आहे की चला नाचायला चला आता. तर असं कवीने जे इमॅजिनेशनच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. झिम्मड पावसात गारांची बरसात, बरसात म्हणते वेचायला चला. झिम्मड पावसात काय म्हणजे धोधो पाऊस पडतो आहे आणि त्यामध्ये गारांची बरसात, गारा म्हणजे काय तर बर्फाचे छोटे छोटे तुकडे पडतात त्यामध्ये, तर ते जे आहे ते वेचायला चला. बरसात म्हणते वेचायला चला म्हणजे असे छोटे छोटे जे काही बर्फांचे तुकडे पडतात आकाशातून तर ते वेचायला जायचं आहे असं आपल्याला तो पाऊस सांगतो आहे. छोटासा मोती लपाछपी खेळतो, धावताना म्हणतो शिवायला चला. छोटासा मोती, मोती म्हणजे काय पर्ल, जर पर्ल जर असतो, जर तो तुमच्या हातातून पडला समजा, जसं की पडला तर तुम्ही त्याला शोधणार, म्हणजेच काय तर तुम्ही लपाछपी खेळता आहात, बरोबर आहे. आणि जर तो खाली पडताना तो पुढे पुढे जातो आहे तर तो तुम्हाला काय म्हणतो आहे की मला शिवा, म्हणजे मला
पकडा शिवायला म्हणजे काय, तर जसं की तुम्ही मुलांना कधी कधी पकडा पकडी खेळले असाल, तर त्यामध्ये काय असं, तुम्ही खेळताना जेव्हा तुम्ही एकाने दुसऱ्याला टच केलं की मग त्याच्यावर ते राज्य जातं, म्हणजे शिवायला म्हणजे काय, टच करायला चला, ठीक आहे, पकडायला चला जणू काही. मनीचं पिल्लू पायाशी लोळतं, लोळताना म्हणतं जेवायला चला. जसं की घरात मनी माऊचं एखादं पिल्लू असेल तर ते आपल्या पायाशी लोळण घालतं. लोळतं म्हणजे काय, तर ते गडबडा पडलेलं असतं आपल्या पायाजवळच, तर ते लोळताना काय म्हणतं की चला चला आता जेवणाची वेळ झाली आहे, आता जेवायला चला. तर ही अशी जी कविता आहे, ह्या कवितेमध्ये आपल्याला जे काही निसर्गातले जे काही घटक आहेत, म्हणजे जसं गवताचं पातळ झालं, झऱ्यातलं पाणी आहे, निळं निळं पाखरू आहे, झिम्मड पाऊस म्हणजे धोधो पाऊस आहे, छोटासा मोती किंवा मनीचं पिल्लू, हे जे काही निसर्गातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या त्यांचं काम ज्या प्रकारे करतात त्याप्रमाणेच त्या आपल्याला सुद्धा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आम्ही असं करतो आहोत, मग तुम्ही पण चला माझ्याबरोबर, मग खेळायला चला किंवा पळायला चला नाचायला चला, ह्या उपमा दिलेल्या आहेत तिथे. तर आता ह्या कवितेवर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, कवितेत पुढील पैकी कोणती गोष्ट करायला सांगितली नाही. आता ह्यामध्ये आपल्याला कोणती गोष्ट करायला नाही सांगितली आहे, एक तर खेळायला चला सांगितलं आहे, गवताचं पातळ आपल्याला म्हणताय खेळायला चला, वेचायला चला आपल्याला कोण म्हणत आहे, झिम्मड पाऊस म्हणजे काय, धोधो पाऊस म्हणतो आहे की गारांची बरसात होते, वेचायला चला बरोबर आहे. शाळेला चला असं कोणी म्हणत आहे का, नाही. पण जेवायला चला आपल्याला म्हणताय का, हो. मनीचं पिल्लू आपल्याला म्हणताय की जेवायला चला, म्हणजेच इथे आपल्याला कोणती गोष्ट करायला सांगितली नाही तर ती शाळेला चला, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या शब्दांची जोडी कवितेत आलेली नाही. झिम्मड बरसात, गवताचं पातळ, झऱ्यातलं पाणी की निळं निळं पाखरू. तर आता इथे तुम्ही बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो की शब्दांची जोडी आहे, जसं की झिम्मड या शब्दाला, झिम्मड बरसात पहिलाच शब्द बघा तुम्ही, झिम्मड बरसात म्हटलं आहे का आपल्याला, झिम्मड पावसात म्हटलेलं आहे बरोबर आहे. गवताचं पातळ आलेलं आहे इथे, पहिल्या ओळीत तुम्ही वाचलं गवताचं पातळ, ही जोडी आलेली आहे. झऱ्यातलं पाणी इथे बघा तुम्ही, झऱ्यातलं पाणी पण आपल्याला दिसलेलं आहे. निळं निळं पाखरू आहे ते पण आपल्याला या कवितेमध्ये आलेलं आहे, पण झिम्मड बरसात नाही आहे तर ती झिम्मड पावसात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही जी जोडी आहे ती कवितेत आलेली नाही बरोबर. पुढचा प्रश्न आहे, कवितेत नाचायला कोण बोलवत आहे. आता कविता वाचल्यानंतर आपण बघितलं की निळं निळं पाखरू आंब्यावर गातं, गाताना म्हणतं नाचायला चला, म्हणजेच आपल्याला कोण म्हणत आहे, जे निळं पाखरू आहे ते आंब्याच्या झाडावर बसून गातं आहे आणि तेच आपल्याला म्हणत आहे की जणू काही नाचायला चला. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जे आहे, निळं निळं पाखरू, ते बरोबर आहे. तर ही अशा प्रकारच्या ही कविता तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि असेही प्रश्न त्यावर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो माझी एकच तुम्हाला विनंती आहे की या ज्या कविता तुम्हाला दिलेल्या असतात त्या तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि त्यामध्ये त्यावरच आधारित प्रश्न असणार आहेत, त्यामुळे ती कविता तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची आहे. पुढचं आहे, मी इथे अजून एक कविता तुम्हाला देते आहे, जी आहे कविता क्रमांक 3. वाचूया आपण, पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम. आता इथे आपल्याला कसे कसे आवाज होतात की एखाद्या गोष्टीवर जेव्हा दुसरी गोष्ट आदळली जाते, म्हणजे किंवा आपण मारतो तर त्यावेळेला आवाज कसा येतो, त्याची उपमा इथे दिलेली आहे. जसं की पडघमवरती टिपरी पडली, पडघम म्हणजे काय, ड्रम, ड्रम्स आणि ती स्टिक असते बरोबर आहे, तर ती बघितली असेल तुम्ही. जसं की त्या ड्रमवरती स्टिक पडली तर आवाज कसा येतो, तडम तडतड तडम. कौलारांवर थेंब टपोरे तडम तडतड तडम. जसं की पाऊस पडल्यानंतर जेव्हा तुम्ही कोकणात वगैरे कुठे बघितली असेल किंवा दुसरीकडे कुठे कौलांची घरं जर बघितली असेल, तर जेव्हा त्या कौलांच्या घरांवर जेव्हा पावसाचे टपोरे थेंब पडतात तेव्हा कसा आवाज येतो, तर तडम तडतड तडम. म्हातारी हरभरे भराडते ढगात गडगड गडम. म्हणजे काय, जेव्हा म्हातारी म्हणजे एक आजीबाई आहे, जर त्या हरभरे म्हणजे शेतामध्ये जेव्हा हरभरे येतात, चणा असतो माहिती आहे तुम्हाला,
तर ते जे चणे असतात तर ते भरडले जातात, म्हणजे त्याच्यापासून जेव्हा आपण खाण्यायोग्य जो चणा बनवला जातो तर तेव्हा तो भरडावा लागतो. भरडावा लागतो म्हणजे काय, तर त्याला पिसावं लागतं, तर त्याच्यापासून मग तो हरभरा बनतो. आणि तेव्हा ढगात आवाज कसा येतो, तर गडगड गडम. जेव्हा ढग हे एकमेकांशी त्यांची टक्कर होते तेव्हा आपल्याला ढग गडगडतो आपण म्हणतो. म्हणजेच काय, त्यांचा आवाज कसा येतो, गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. जेव्हा थेंबाबरोबर वीज कोसळते, म्हणजे एखादी वीज आपण म्हणतो की वीज आज कडाडली आहे किंवा विजा कडकडत आहेत, म्हणजेच काय, तर वीज कोसळे म्हणजे काय, वीज जेव्हा चमकते तेव्हा कडम कडकड कडम असा आवाज होतो. आणि थेंबाभोवती जलात उठली तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. म्हणजे काय, जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की जेव्हा एखादं पाणी साचलेलं असतं आणि जेव्हा एखादा थेंब त्याच्यामध्ये पडतो तर तेव्हा त्याच्या कसं तरंग उठतो, बरोबर आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही स्लो मोशनमध्ये पाहिलं असेल तर पाणी आजूबाजूला उडतं. आणि त्यालाच कवीने इथे, म्हणजे रायटरने इथे काय म्हटलं की थरथर तरंग उठत असतात. मग हे असे जे तरंग आहेत ते आमच्या अंगणामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये असेच तरंग उठत असतात आणि त्यांना बघून आनंद होत असतो, म्हणून इथे आनंदाचे तरंग असे म्हटलेलं आहे, बरोबर आहे. पाऊसधारा मध्येच वारा पान पान सळसळून धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून. आता पाऊसधारा ज्या आहेत, पाऊस जेव्हा पडत असतो तेव्हा मधूनच काय होतं, वारा येतो आहे. आणि वाऱ्यामुळे काय होतं की जे काही पानं पानं आहेत झाडाची ती सळसळून निघतात. म्हणजे काय, जेव्हा पानं हालत असतात तेव्हा पानांचा जर आवाज तुम्ही बघितला तर तो सळसळून येत असतो. धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून. धरतीच्या रंध्रातून म्हणजे काय, तर छोट्या छोट्या रस्त्यांमधून किंवा छोट्या छोट्या गल्लीतून बोळ्यातून धरतीच्या, म्हणजे धरती म्हणजे काय, अर्थ. तर त्या अर्थमधून छोट्या छोट्या रस्त्यातून संगीत आले जुळून, म्हणजे तो पावसाचा जो काही आवाज आहे तो आपल्याला त्या जणू काही त्या धरतीच्या धरतीमधूनच येत आहे. तर अशी ही कविता आहे जी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज कसे होतात तर ते आपल्याला ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आता ह्या कवितेवर आधारित आपण प्रश्न बघूया, कवितेमधील वर्णन कशाचे आहे. तर आता आपल्याला ह्या कवितेमध्ये जे काही वर्णन सांगितलेले आहे तर ते कशाचे आहे, तर थेंब टपोरे बरोबर, वीज कोसळे, पाऊस धारा या शब्दांवरून हे आपल्याला पावसाचं वर्णन आहे असं समजतं आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक एक जो आहे तो पावसाचे हा अचूक पर्याय आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पाण्यात तरंग का उठले. इथे आपण बघू शकतो की पाण्यात तरंग हे का उठलेले आहेत, तर इथे या ओळीवर वाचू शकतो आपण की थेंबाभोवती जलात उठली तरंग थरथर तरंग. म्हणजेच काय, तर थेंब पाण्यात पडल्यामुळे तरंग उठलेले आहेत, जसं की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक चार जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही, बरोबर आहे. आता ह्यामध्ये आपण बघूया, चपला चपला यांसाठी कोणता समानार्थी शब्द आलेला आहे, तर तो आहे वीज. जलद जलदसाठी कुठला समानार्थी शब्द आलेला आहे, तर तो आहे ढग. आणि त्याचबरोबर पाणी पाणीसाठी कुठला समानार्थी शब्द आलेला आहे, तर तो आहे जल. पण घर घरासाठी आपल्याला इथे समानार्थी शब्द आलेला नाही, त्यामुळे इथे जो अचूक पर्याय आहे तो कुठला आहे, तर पर्याय क्रमांक तीन, घर. तर विद्यार्थी मित्रांनो अशी कविता असतात आणि यावर आधारित असे काही प्रश्न असतात ज्यासाठी तुम्हाला कविता जी आहे ती नीट वाचून ते समजावून मग त्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नवनीत आपल्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक म्हणजे पेज नंबर 14 वर तुम्ही बघू शकतात
ज्यामध्ये आपल्याला एक नमुना कविता दिलेली आहे, त्यामध्ये हेडिंग आहे पुढील कविता वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा व योग्य उत्तराचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नवनीत पुस्तकामध्ये उपघटक क्रमांक 2 वर म्हणजेच पेज नंबर 14 वर तुम्ही बघू शकतात आपल्याला एक कविता दिलेली आहे. आले आले मेघ काळे झाले नभ, कुणी कलंडले सांगा मेघा अमृताचे कुंभ. म्हणजे काय आले आले मेघ म्हणजे काय, ढग आलेले आहेत आणि ते आता काळे काळे होऊन ते आपल्या नभामध्ये, नभ म्हणजे काय तर आकाशामध्ये आलेले आहेत. कुणी कलंडले सांगा म्हणजे त्यांना बरसायला कुणी सांगितलं होतं, जे अमृताचे कुंभ, पावसाला इथे काय नाव दिलेलं आहे तर अमृताचे कुंभ म्हणून त्याला उपमा दिली आहे. उपमा म्हणजे काय, इमॅजिन केलेलं आहे. चातके टिपली मौक्तिके चोचित, थैथय नाचे आज मन मयूर खुशी. चातके टिपली म्हणजे काय, चातक म्हणजे काय, एक पक्षी आहे जो कोयलच्या कोयल सारखा असतो, तर तो मौक्तिके चोचित, त्याने काय केलेलं आहे, जे पावसाचे जे थेंब आहे त्याला मौक्तिके म्हणजे पर्ल. ओके, इथे मौक्तिके म्हणजे पर्ल. ओके, तर ते असे जे काही मोती जे आहेत ते त्या चातक पक्षाने त्याच्या चोचीमध्ये घेतलेले आहेत आणि पावसामुळे काय झालेलं आहे तर मन मयुरासारखं हे खुश झालेलं आहे आणि जणू काही ते आज नाचावंसं वाटत आहे. विरले उसासे गळत्या सरीत, मृत्तिकेसी गंध फुटे रावा घुमतो ढोलीत. विरले उसासे म्हणजे काय, ते विरून गेले, आता जे ढग आहे ते विरून गेले आहेत, म्हणजेच काय तर ते आता पडून गेलेले आहेत. गळत्या सरीत म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसामध्ये ते ढग जे आहेत ते आता विरून गेलेले आहेत. ओके, मृत्तिकेसी गंध फुटे म्हणजे काय, मृत्तिका म्हणजे काय तर सॉइल. ओके, जेव्हा पहिला पाऊस पडतो, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा आपल्याला मातीचा हा गंध येत असतो, सुगंध येत असतो, बरोबर आहे, जो आपल्याला खूप हवा हवा असा वाटत असतो. तर इथे सुद्धा तसंच म्हणलेलं आहे की मृत्तिकेसी गंध फुटे म्हणजे काय, तर त्या अशा त्या सॉइलला किंवा त्या मातीला गंध आलेला आहे. आणि रावा घुमतो ढोली, तर म्हणजे काय, जो पक्षी आहे तो आता ढोलीमध्ये म्हणजे काय, दरी खोऱ्यांमधून फिरतो आहे आणि जणू काही निसर्गाला सांगतो आहे की आता पाऊस येतो आहे, पाऊस येतो आहे. वाहते अमृत खळाळती ओघ, आले आले तैसे गेले सारे उडोनिया मेघ. म्हणजे काय, वाहते अमृत खळाळती ओघ म्हणजे जसं अमृत आहे, जसं पावसाला अमृताची उपमा दिली आहे, म्हणजे काय, इमॅजिन केलेलं आहे. आणि त्याचं जे पाणी आहे ते आता खळाळत खळाळत ओघा ओघाने ते वाहतं आहे. म्हणजे आणि हे जे असे काही ढग आहेत ते आता जसे आले तसे ते निघूनही गेलेले आहेत. आणि सारे उडोनिया मेघ म्हणजे काय, जे मेघ होते ते आता सारे उडूनही गेलेले आहेत, बरोबर आहे. तर अशा या कवितेमध्ये आपल्याला मेघांचं आणि मोस्टली पावसाचं आणि ढगांचं वर्णन आपल्याला इथे केलेलं आहे. तर आता या कवितेवर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत की कवीने अमृताचे कुंभ कोणाला म्हटले आहे, कवीने अमृताचे कुंभ कोणाला म्हटले आहे, तर मोराला की पावसाच्या सरींना, काळ्या ढगांना की पाण्याच्या प्रवाहांना. तर इथे तुम्ही बघू शकतात पहिल्या ओळीमध्ये काळे झाले नभ, आले आले मेघ काळे झाले नभ, कुणी कलंडले सांगा मेघा अमृताचे कुंभ. म्हणजे काळ्या ढगांना इथे काय म्हटलं आहे, अमृताचे कुंभ. त्यामुळे इथे प्रश्न क्रमांक 1 साठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, या कवितेत पुढील पैकी कोणत्या पक्षाचा उल्लेख नाही, उल्लेख नाही असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. चातक, कोकिळा, मोर की पोपट. आता चातक पक्षी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की चातक पक्षी आहे, बरोबर आहे. त्यानंतर मोर, मन मयूर, मोर मन हे मोरासारखं खुशीत आहे. पोपट, रावा म्हणजे काय, तर पोपट आहे जो ढोलीमध्ये घुमतो आहे, बरोबर आहे. पण कोकिळा या शब्द या पक्षाचा इथे उल्लेख नाही आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे. ओके,
पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, वरील कवितेत कशाचे वर्णन आलेले आहे? वर्षा ऋतूचे, अखेरच्या पावसाचे, पहिल्या पावसाचे की पावसाच्या सरींचे? तर यामध्ये कुठल्या कशाचं वर्णन आपल्याला आलेलं आहे असं दिसत आहे की जसं की पहिल्या पावसाचं, कारण यामध्ये म्हटलेलं आहे की मृत्तिकेसी गंध फुटे, म्हणजेच काय तर जो काही मृत्तिका, म्हणजे मी सॉईल तुम्हाला सांगितलं की सॉईलला गंध फुटलाय, पहिल्या पावसामध्येच आपल्याला मातीचा जो एक प्रकारचा गंध असतो, वास असतो, स्मेल असतो, तो आपल्याला पहिल्या पावसामध्येच येत असतो. त्यामुळे इथे पहिल्या पावसाचं हे वर्णन केलेलं आहे, म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे. ओके, तर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे प्रश्न इथे सोडवलेले आहेत. आणि ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा तुम्हाला कुठली एखादी गोष्ट कळली नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकतात. मी नक्कीच तुमचे सगळे प्रश्न किंवा तुमचे जे काही डाऊट असेल ते सॉल्व करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आपला शब्दसंग्रह हा वाढवायचा आहे. आणि शब्दसंग्रह आपला तेव्हाच वाढणार आहे जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त मराठी वाचन करणार आहात. तर तुम्ही तुमच्या मराठीचे जी काही पुस्तकं आहेत, तुम्ही इयत्ता पाचवी जी तुमची मराठी जी पुस्तकं आहेत, किंवा कधीकधी तुम्ही वर्तमानपत्र म्हणजेच न्यूजपेपर जरी वाचला तरी सुद्धा तुम्हाला तुमचा जो शब्दसंग्रह आहे तो वाढणार आहे. पण अशा प्रकारचे जे काही कविता किंवा उतारा तुम्ही वाचणार आहात तेव्हा तुम्ही पेन्सिलीने अंडरलाईन करून ठेवा आणि जो तुम्हाला प्रश्न किंवा जो शब्द तुम्हाला अडणार आहे त्याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. आणि नाही सापडलं तर मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.